मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं समोर येतंय. पवार आणि टोपे यांचे कार्यक्रम उधळण्याचा मराठा समाजानं थेट इशाराच दिला. विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्रे घेऊन या अन्यथा कार्यक्रम उधळणार असा इशारा कोल्हापुरातील मराठा आंदोलकांनी दिलाय. मराठा आंदोलक सचिन तोडकर यांनी हा इशारा दिलाय. अजित पवार आणि राजेश टोपे यांचे कार्यक्रम उधळण्याचा थेट इशारा मराठा समाजानं दिलाय. 2185 विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्र घेऊन या अन्यथा ताफा अडवून कार्यक्रम उधळू असा इशारा सचिन तोडकर यांनी दिलाय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी टोपे आणि अजित पवार सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक आता अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. पण मी एक सकल मराठा व मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना आवाहन करतो की उद्या कोल्हापुरात येताना 2185 विद्यार्थ्यांचे नियुक्तीपत्रच घेऊन यावं. अन्यथा त्यांचा कोणताही कार्यक्रम कोल्हापुरात होऊ देणार नाही. त्यांचा ताफा तर अडवला जाईलच, पण त्यांच्या ज्या काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम संपूर्ण मराठा समाज उधळून लावेल.